इनरु तुंचा निसर्ग निर्मित सुसंस्कृत हा बाणा एका वर्षाचे महिने बारा लुटा आनंद प्रत्येक जणा एका वर्षाचे महिने बारा लुटा आनंद प्रत्येक जणा एका वर्षाचे महिने बारा लुटा आनंद प्रत्येक जणा मेलो तो त्याच्यामुळे तो ते समाजलो की माझो विषय संपत इलो त्यामुळे अरे इस्कट आवणारे अभिषेक शिरसाट बुवा इस्कट आवणारे खूप मगेले पुजारी बुवा आणि तू काय तू तुझ्या जिंदगीवर वगैरे असे म्हणणारे पण पहिले तुझ्यासारखे मिळाले लक्षात ठेव ह्या पवित्र स्थान होता म्हणून तुका थोडक्यात नाहीतर तुझा शाप कांडाप 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 काढून तुका पण कोवीत बुवा पाठवला असते तर पुजारी बुवाचं नाव सांगलं असते समजलं तुझ्या माहितीसाठी सांगते पण आज तुका सांगते बुवा आज पूर्ण फेल गेलंस ना तू बारीच्या बाबतीत त्या तुका मान्यच करूच लागत आता जर अध्यात्म सांगलं असता जर अगोदर गजरात सांगलं असतंस ना तर तू आपलं नाव ठेवलं असतंस पण तू तुझं नाव घालवून गेलंस 100% नाही 101% सांगते अभिषेक शिरसाट बुवा पुढच्या वर्षी तुका हे बोलवीत नाही ही अगदी मी तुका सही देतोय अगदी तर खाली गॅरंटेड कारण तू अतिरेक झालो रे होय ना हो महिला वर्ग सकाळी त्यांच्या चर्चा होत तो टपलो होतो ना तो मरण ते गांजा डुकरा एवढं होतो पण बरं होतो त्याचा काय का काळा होता तिने निदान टाकल्यांच्या स्पर्धेचाच बोललो पण त्या पुढचा जर बोललो ना त्याचा सकाळी तुटून तोंड बघू नये अशी त्यांच्या चर्चा होईल बुवा महिला वर्ग होय ना गो होय ती होय म्हणतो बुवा बघा भजन कुठे नेऊन ठेवलाय पैसे जमा होता आता असं वाटतं की समोरच्या बोक असा काहीतरी बोलला म्हणजे आपला जबरदस्त झाला पण असो विषय नसता बो काय काय ठिकाणी आपण कमीपणा सुद्धा घेऊचो लागत अहिमित आज केलंय कारण शिवाजी महाराजांच्या बुवा आचरण घेऊया आपण शिवाजी महाराजांनी प्रत्येक वेळी युद्धात नाही उठले अरे गणिमित हवेन सुद्धा युद्ध केला आणि त्यात तुका भडकवलं तू स्पर्धेत जोक सांगितलं तुका वॉन्डरलँडच्या बाहेर घातलंय तर त्याच्यानंतर तुका फालतू एक दोन वेळा बोललंस मी एवढं बोलणारच नाही आता मी जोक मारणारच नाही तुझ्या जर पोखळो बुवा मी नाही मी व्यवस्थित चांगला मनोरंजन तुमचं थोडक्यात करणार आणि जा काय तू गाणी बिणी म्हटलंस ती पटकन उडवणार की झालं आणि तुका राम आधी की हनुमान आधी तो सुद्धा मी सांगणार होय अरे खुळावलंस तू खुळावलंस तुका काय सांगू कोणा विचारतोस तू या कारण कसं माहितीये बुवा कधी आपण स्वतः मी तुका परशुराम पांचाळ बुवांची उपमा दिलीच ना रे स्वतः ह्या माझा मोठेपणा बुवा तुका नको म्हटले ना मन हे तुमका ओ मिस्त्री सुतार तुमका तो आपल्यातले करून बघी होतो पांचाळ बुवांचा आणि तू म्हणा कसा हवास त्यांचा पण मी म्हटलेला म्हणा नाही दाखवलंस ना तुझा कामाचा तू त्यांचं चेलोस म्हणजे तुका येऊकच आहे ना तो खुळ होतो नाही त्यांचा जरी जात होय ना तर म्हणणारच तू आणि त्याच्यात तुम्ही त्याका पैसे दिले तो आणखी हा मी छानच आहे असं त्याका वाटलं आणि मग पुढे घालवला अरे पांचाळ बुवा कदम बुवा असे बारीक करीत नव्हते बुवा आता तुझा काय चालवलं असतं असं नाही करीत होती तुका थोडक्यात सांगते असं नाही कैलासवासी आत्माराम सीताराम दळवी यांच्या स्मरणार्थ श्री प्रकाश पण तो जळता पोवाडो त्याचा अगोदर माहिती होता की हो पुजारी बुवा पोवाड्यात मग आउट करीत म्हणून त्याने आधीच सांगला तो पोवाडो म्हणा म्हणजे ते कशा खाती सांगून टाकला अगोदरच सांगलेला बरं बाद वाहण्यापेक्षा पण तू स्वतःच बाद झालं त्यामुळे मला जास्ती काय करूचाच लागलं नाही एका पोवाड्यात आउट झालेस तू मी दिसलास तुझा नाही हो काका बरं तुमका सगळ्यांना विश्वासात घेऊन सांगते कारण पहिल्यांदा जोक बसलो ना आम्ही
तेव्हा महिला वर्गती होती ना इकडे जेव बसलेली, त्यांना प्रश्न पडलो हे जेव्हा बुवा बुवा करून हात मारित ना सगळे, ते म्हणतात ह्यो बुवा डोंबल्याचं भजन काय करणार, म्हणजे वेगळं दिसे ना हो मी असा या गांजा डुकर तिने सांगला ना, म्हणजे मग गांजा डुकर म्हटलं बार बुवा तुझ्या ढेंगात ना मी कधी जाईन ना तुका काळाचा नाही चेष्टेन नाही सांगत मी, ह्यो चेष्टेचा विषय नाही बुवा, गांजा डुकर या सगळी डुकरा परवडली बुवा, कारण मी जन्मा केले तेव्हा सटवेक सुद्धा मिळालेलो नाही, तुझा काय घेऊन बसलो बुवा, आणि एक प्रॉब्लेम आहो प्रशांत दादा तुमच्याबरोबर ना गाणं म्हटल्यावर येता सुद्धा चांगला आवडला, मीही म्हणतो मग मला सुद्धा शंभर म्हणजे किती भंगार वाटलो असतात म्हणजे फी टाकी नाही त्याका भंगार वाटलो होतो, त्या आता आणखी एक काम कर तू ट्रेन मध्ये जा डब्यात ना आणि पाणी विक बाटल्यो घेऊ आणि बोमटत राहू, पॅप्सी मिरिंडा सेवन पाणी बॉटल जिरा सोडा बुवा असतोय ना, मग काय तुझ्याकडे आता शिल्लक राहुला नाही, तू एक गजर पांचाळ बुवांचं येता म्हणून येऊ तरलो हा तू सुख करता बाकी काय नाही, आणि आत्ताचा तर अध्यात्म खोय बाबा व्हॉट्सअप का मिळाला काय माहिती नाही, तर अजूनपर्यंत सांगलेला नाही होता, आज आठवला त्याका पण असा नाही उशिरा काय होईना त्याका अध्यात्म योग लागला, तर ह्यो काय अध्यात्म माका सांगता पैशाचा उगीच केला, त्याच्यासाठी विनोद मानण्याची करण्याची काय गरज आता, नुसतं एवढं म्हटल्याबरोबर लोक असले नाही, ते ह्यांनी जर चराट लावलं तर ते अर्धे घरी गेले एका गाळी दे कोण म्हणतो आणला नाही या कांजळात ना, नाव काय म्हटलं सो सचिन भोजने यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीने आभारी आहे, धन्यवाद धन्यवाद, आणि सारखो तो ना इतक्या बोलता की 9 वेळा येलो 10 वेळा येलो काय किती वेळा बुवा 100 वेळा झाला, म्हणजे तू माझ्यावर किती चिडतस या दाखवून दिलंस की माका नको 9 10 12 नकोत या तू दाखवून दिलं बुवा, तू जरी किती माझ्यावर मेलस ना तरी ह्या 5 गावाचं किती प्रेम आहे माझ्यावर, तर माझ्या माका माहिती आहे बुवा, कारण तुझ्या माहितीसाठी सांगते आणि त्या हनुमंतांना स्मरून सांगते, तुमच्या आशीर्वादान 4000 डबल बारी बुवा मी क्रॉस करून गेले, तेव्हा कोणाच्या टाकल्यावर कोणाच्या उंचीवर काय अवलंबून नसतं, प्रत्येक माणसाच्या कर्तृत्वावर सगळं अवलंबून असतं, कारण सचिन तेंडुलकर एकदा ग्राउंडवर उतरले तेव्हा अक्रम का असा वाटला ह्यो काय करणार आहे एवढं सो, पण सचिनने झोडून काढलं ना चोपटावलं ना अक्रम का, तेव्हा अक्रम का समजला सचिन तेंडुलकर म्हणजे काय चीज आहे, तो कोणाच्या उंचीवर काय अवलंबून नसत बरोबर ना, किंवा कोणाच्या टाकल्यावर काय हो आमचे अनुभवान गेलेले हा एका टाकल्यान सुद्धा मारू पाटे यावचा नाही इतके भयानक आहो काय हो, तो माणसात हा किती टाकल्यांना बोलता आणि पोरा सुद्धा घाण करतात म्हणून झाला नाही होय हो खरा या एक गोष्ट बुवा खरी आहे की ज्यावेळी आम्ही जन्माला येतो ना त्यावेळी आई हात फिरवतो ना टाकल्यावर ना तेव्हा केस योग लागत, आणि लग्न झाल्यानंतर जेव्हा पुढचा नाही मी काय बोल आमचं प्रेमच आहे ना त्यावर जाऊ याचा प्रेमच नाही भांगला तर याचा तळपाट होईल कसा होय ना या यांड्रू, त्यामुळे त्याका वर सगळीकडे प्रेम बी मी विषयच नाही तो पावसाळा बुवा उंची लहान आहे म्हणून उंचीवर जाऊन हे फक्त एक प्रॉब्लेम होता माझं मुंबईकरांसाठी सांगते, विरारकर राहणारे पण कोणतरी मागे मगाशी बोलले विरारला तुमका बघितले मी बारीक माझ्या होय ना नारंगी फाट्यावर होताच ना त्याका सांगा मी खय खय जाते तो खुळावलो त्याका असं वाटत की केवढा मोठा काय निसतो ठेवून तू मेलो आज काय मनमाराने अहो तू ती बारी होती ना नारायणी पाट्यावर शपथ सांगते हनुमंताची शपथ वसई का गाडीत चढले ना मी आणि डब्यात चढल्याबरोबर काय सांगतात ता तर ह्या पोरग्या काहीतरी सांगूक लागल्या की आपल्या सामानावर लक्ष ठेवा चेक करून पहा माझा तो अनुभव तुम्ही हसतच का याच्यात असण्याचा
मी सुद्धा बिरबिरले होय, म्हटलं काय या खुळ्यासारख्या बडबडता भयानक परिस्थिती ना। तिकडे अगला स्टेशन कळवा, नेक्स्ट स्टेशन कळवा, ते कसं गो थांब आधी ठाण्यात उतरते नी तुका कसं काय ते कळवतो, तू काय लावलंस कळवा कळवा। अगला स्टेशन डोंबिवली, नेक्स्ट स्टेशन डोंबिवली, बाजूक एका माणसान शर्ट बिर्ट काढला नी तो उघडो झालो। म्हटलं उघडे कशाक झालाच हो, तर नाही म्हणत त्या पोरग्या चढल्यापासून सांगता बोंबिवली बोंबिवली, आधी चेक करून बघते आखी काय। म्हणजे भयानक परिस्थिती आहे मुंबई खरोखर। एका माणसान पुढच्या माणसाच्या पाठीचा चामडा काढला घाटकोपरात जायचं, अगला स्टेशन घाटकोपर, म्हटलं की तो कोपर घेऊन घास घास कोपर, अगला स्टेशन घास कोपर, इटम नाही ह्यो। संध्याकाळच्या लोकल ट्रेनच्या गर्दीत सापडलो, प्लॅटफॉर्म वरनं रेल्वेच्या डब्यात कधी गेलो तो त्याच्यात एका कळला नाही, त्याका ढकलीत नेला नाही, आतमध्ये गेलो आणि वरच्या दोन हुका धरून उभो। या फालतूगिरी काय नाही, तिची परिस्थिती झाली ती सांगते, दोन हुका धरून उभो। मी आधी त्या प्रवासात पडत नाही कधी ट्रेनच्या, कारण वरच्या हुकात माझा हात कोणाच्या तरी खरीतरी धरण्यापेक्षा त्या गाडीने नाही गेलेला पाहिजे। पण ह्यो केलो आणि वरच्या हुकात धरून उभो, पुढे माणसं बाजूक माणसं पाठी माणसं एका चेपटावून टाकला नाही, अभिका आणि घामा घुम झा। अर्ध्यावर गेलो मी त्याका खाज सुटली, आता खाजूचा कसा बोललो, या टार्गेट बोललो पुरा कसं करू एवढ्या गर्दीत, आणि कसे कसे हात खाली केला, आपलं काम चालू केलं नि त्यात बाजूक भैया, तो भैया विचारता ए क्या करता क्या है, यो म्हणता क्या करता है म्हणजे खाज जुटी तो खांजे उठा है, तो भैया म्हणता खांजे उठा है तो तेरा खांजे मेरा क्यों खांजे उठा है। जबरदस्त हसला असणार त्याच्या अख्ख्या गजरात हसला नसता इतके हसले। ह्यो विषय बुवा संदीप पुजारी बुवा अभिषेक शिरसाट बुवा होऊ शकत नाही, अभिषेक शिरसाट बुवा संदीप पुजारी बुवा होऊ शकत बरोबर ना, किंवा विनोद चव्हाण बुवा संदीप पुजारी बुवा होऊ शकत नाही बुवा। पीटी वाजवला नाही ना चव्हाण बुवानी, नाद खुळा गणपती पुळा, त्यांच्याकडनं आम्ही बुवा बारी आहे, त्यांच्याशी 300-400 बारी झाले बुवांशी, पण असा नाही कधी बोलले चव्हाण बुवांकर तू जो आता जो काय बोलतोस ना, म्हणून प्रत्येक बुवाचं मन जिंकत गेले। त्यामुळे कोण बुवा पुजारी बुवा नको असा म्हणतच ना, फक्त हे पहिल्यान तू खुसून तू जन्मा केलं मारांनी तुझं तर काय तर तुका लक्ष बुवा। ही महिला वर्ग मगाशी पण मी सांगितलंय होय ना, तणाव त्यांचा किती असता, आणि तू मग अशी त्यांचा बचत कला तो एकची धलम, म्हणजे त्यांच्या बचत गटावर तू थंय त्यांच्या मिटिंगी का जात, तू जे किती घाणीयार डोबू असत महिलांच्या मिटिंगीत तुझा काय काम कर, गाणा बिना सुद्धा माहिती त्या खायचा म्हणतो ते। अरे बुवा तू मगाशी सांगितलं ना सीतामाई भांगामध्ये सेंदूर भरत होत्या, अरे हे महिला वर्ग सुद्धा आपल्या भांगात सेंदूर भरतात ना, मगाशी सांगितलं रावणाचा उलटा करा नवऱ्याचा काहीतरी उलटा करा, म्हणजे रावण होता होऊ शकता काय, नवऱ्याचा रावण होऊ शकता का, त्यात त्याका अक्कल नाही अजून दिलेली आहे। अरे नवऱ्याचा नवऱ्याक जो न लागता तो नळातलो लागता, नाही रावणाक जो तो बाणातलो लागता, त्यामुळे नव होऊ शकत नाही ना रावण, असं कसं तू खुळ्यासारख्या बोलत। अरे त्या भांगात जर सेंदूर भरतात बुवा त्या नवऱ्याच्या नावाचा, कपाळात कुंकू लावतात त्या सुद्धा नवऱ्याच्या नावाचा, तो कसोही असून दे नवरो बुवा, इतक्या प्रेम असत त्या महिला वर्गाचा, गळ्यात मंगळसूत्र घालतात त्या सुद्धा नवऱ्याच्या नावाचा होय ना, हातात हिरवे बांगडे असतात ते सुद्धा नवऱ्याच्या नावाचे, पायात जोडवे घालतात ते सुद्धा नवऱ्याच्या नावाचे बुवा, इतक्याच काय उदर त्यांचा असता रक्त त्यांचा असता, पण पोटात बाळ वाढवतात ना त्याका नाव सुद्धा बुवा नवऱ्याच्या लावतात, इतके वाजिने ते बसलेले आणि त्यांच्या पुढे हुक 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 का खुळावलंस वास एवढा वास ना नको तो आंग बिंग टाकी तो भितात होतो सोमा का त्याका माहिती आहे, म्हणून तू अगोदरच पांचाळ बुवांचं बुवा तुम्ही गाणं म्हटलं खरोखर, पण अशी पंचरत्नच होऊन ती गेली बुवा, त्यांची स्मारक बांधली गेली
म्हणून अभिषेक शिरसाट बुवाचा स्मारक होऊ शकत नाही असं बोललंस तर 100% नाही तुझं होऊ शकत. मी तुका लिहून देते सिंधुदुर्गात हवा तर तू जर व्यवस्थित माझा बांधू शकतील कारण मी खायच्याच बुवा शक आजी म्हणता म्हण नवर मुलगो जुहून दिसता. जुहून दिसता म्हटल्यानंतर एका पोरग्याक डाऊट येऊ आजी म्हणता काहीतरी या अभिबद्दल वेगळं म्हणता म्हणून आजीच्या हातातलं माईक काढून घेतलं आणि त्या पोरग्या आजी एक काय विचारत बघा तुका कसं कळलो गे बाये तुका कसं कळलो गे बाये हळद लावताना ते आजी समाधली मी काय म्हटलं होते तर बाद झाला पुढे कशात म्हणा ते बघ काय हसत ते जीव जायचं होत बुवा लग्न वेगळा कोणाचं तरी लग्न लावू सांगेल म्हणजे जसं विषय तसं पुरा करीत नेत उगाच तरी हे अच्छा तच्छा करीत बसला मजा येतात की ना अर्धे जण झोपलेले उठले खोटा नाही सांग मग मी चांगला सांगते ना त्याच्याबद्दल अरे ही सासरी जाताना सुद्धा बुवा इतकी रडली देत ना ही महिला वर्ग जुनी माणसं आहेत ना त्यांचा विचारून बघ चेष्टा नाही बुवा या खाना लागला की नुसती रडारड सासर नाही बहीण निघाली की नवरी रडायची ती रडायची पण घरातली माणसं सुद्धा हॉ 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 करून रडत दातकडे बसायचे कांदे लावायचे इतकी रडायची ती जुनी माणसं कारण त्या जुन्या माणसांचं जाणीव होते आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलं याची जाणीव त्या जुन्या माणसांकडे होती पण आत्ताच्या पोरग्यांका ती जाणीव राहिलेली नाही. पोरग्या लग्न झालं की गाडीत जाऊन बसतात डायरेक्ट पप्पा टाटा तुझे दिवशी भेटा परिस्थिती बदलली पोरग्या गाडीतनं धाव तिला बापाक वाटलं हे तू शेंबूड काढले ना लहानपणी तर आठवला आता येऊन मग मिठी मारून गाडणारच पोरग्या येईल आणि बापाच्या कानात सांगतं पप्पा तिकडच्या रूम मध्ये माझ्या मोबाईलच चार्जर झोपलो एवढं आणून द्यावा म्हणजे मी झाप मोकळा झालो परिस्थिती बदलली बुवा आणि ताच तुका सांगते तर तू उलटा माका सांगतस होय ना चुकीचा बोलते काय मी ओ 20-25 वर्ष मुलींका वाढवतात आई बाप यांच्यातलं कोणाक म्हणत नाही ना तर ती आणि भडकते माझ्यावर पण एक जनरली सांगते ती पोरगी बुवान सांगितलं ना मग अशी तुमका काम मिला नाही तर काय करू नको पण आपल्या आई वडिलांची मान खाली जात असं कधी वर्तन करू नको पण पोरग्यांचा तर समजत नाही हो 20-25 वर्ष वाढवतात नि पोरग्या पटकन जेव्हा पळान जाता ना त्यावेळी बापाक जेव्हा चार चौघात गेल्यानंतर कोणतरी म्हणत अरे काय मोठेपणा सांगत होतो मेल्याचा पार गेला पळान असं जेव्हा कोणतरी चार चौघात म्हणत ना त्यावेळी बापाक वाटत की माका मुलगी नसती तर बरं झालं बरोबर ना किंवा पोलीस स्टेशनला पोलीस विचारतात कशी काय गेली पळून तुम्ही काय करीत होता तेव्हा बापाक शर्मेन मान खाली घालूचे लागतात म्हणून या मुलींसाठी सांगते तुम्ही प्रेम करा करू नको असं म्हणणं ना चांगलं पोरग बसलो तर आपल्या आई वडिलांक सांगा की आम्ही बाबा पोरग तुमच्या लग्नासाठी 100% तयार होतील पण पळून जाऊ नको या कन्यादानाचा जा पुण्यानं तर हिसकावून आई वडिलांकडनं घेऊ नको आयुष्यात 100% तुम्ही सुखी होणार नाही कारण कन्यादानासारखं दुसरा मोठा पुण्य नाही बुवा बरोबर ना याच्यात काय चुकीचं ह्यो सांगता भांडी घासू केली तर त्यांना सुधरू केलं की बिडबिडवू केलं हो यांनी त्यांना सांगला मुलींसाठी सांगतो भांडी घासू नका कपडे धुवू नका म्हणजे ती आता धुवणार येत ती उद्यापासून धुवणार नाही येत तुझ्यामुळे ती सांगणार हो अभिषेकान बुवान सांगला ना कपडे धुवू नको नि भांडी घासू नको मम्मी धुव तू नि घास
गोळ्या जर को काहीतरी सांगताना काय असतं मासा बोलले की त्याला ने राग येतात राग नाही प्रश्न विचारणार म्हणजे त्याला प्रश्न असो एकदा विचारलं कोणीतरी की मांजराचा जन्म झाल्यानंतर किती दिवसांनी मांजर डोळे उघडतात त्यांनी बरोबर सांगलं कारण तो अध्यात्म शिकलो ना आधी त्यांनी सांगितलं 6 दिवसांनी मांजराचे डोळे उघडतात म्हणजे बरोबर मग त्याचं माणसान म्हटलं नाही का चांगली माहिती आहे म्हणून त्या माणसान विचारलं माणसाचे डोळे कधी उघडते त्यांनी सांगितलं लग्न झाल्यावर इतको हुशार राहतो पहिल्यापासून होय ना तर मुलीकडे हळदी असतात तेव्हा परिस्थिती काय असतं बघा बऱ्याच जणांची लग्न झालेली नसतील त्यांना वाटत असं की थोड्या वेळासाठी की आमचं लग्न असं पाहत पण 42 वर्ष झाली तरी काय काय पोरग्यांची लग्न जमत नाही तो होय ना बरीच फिरत पण त्यांना वाटत थोडस बरा वाटत म्हणून थोडक्यात उडवत मुलीकडे हळदी असतात तेव्हा काय परिस्थिती असते बघा उद्या जाईन मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद उद्या जाईन मी माझ्या गावा माहिती असते ओ येते पहिल्या काळी पहिल्या पाटावर जुने बिने असे म्हणायचे हे सगळे ओये लागले की समजायचे की अमुक ठिकाणी लग्न वाटतो पण आता नाही आता परिस्थिती सकाळी काय रे आता धामधूम सकाळी धामधूम दुपारी सामसूम नाही टामटूम दुपारी टामटूम आणि रात्री सामसूम ओ जेवणाचे पंक्ती वाढलेले असत पूर्वीच्या काळी होय ना वाढणारे उभ्याने वाढीत असत वाढणारे उभ्याने वाढीत असत की जेवणारे बसलेले असायचे पण आज बरोबर उलटी परिस्थिती झाली बरोबर ना वाढणारे टेबल लावून बसलेले असतात ते जेवणाऱ्यांनी भिकाऱ्यासारख्या टेबलावर घ्यायचं आणि आपल्या गावाला मागायचं कोशिंबीर घालत पापडाचं तुकडो येऊ दे लोणच्याचं खार जरा फासा असं भिकाऱ्यासारख्या टेबलावर जायचं परिस्थिती बदलली होय ना पूर्वीचं काळ गेलो म्हटलं माझं काय चुकतं ते का सुद्धा अक्षरशः म्हणजे काय परिस्थिती इली बुवा म्हणजे माझो विषय नाही बुवा पण तुका कुणीतरी सांगलं काल सुन बोलू नको म्हणून तुका म्हणजे विचार करतो किती रिक्षावाले पण बिचारे दाखवले सकाळीच त्यांना रिक्षा लावूच्या लग्न लग्नाचं विशेष टॉप करूया लग्न नको ना पुढचं चांगलं हे सांगते कारण बुवांनी गाणी म्हटलेली आहेत ती परशुराम पांचाळ बुवा तसेच बुवा काशीराम परब बुवा होते की त्यांचा एक गजर ना बुवा की चतुर्थी गणेश चतुर्थी यानंतर प्रत्येक माणसाच्या मोबाईलवर स्टेटस असायचो ते काशीराम बुवा महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात कुणीतरी चिठ्ठी दिली तेव्हा बुवांनी म्हटले तसे बुवा दीपक चव्हाण बुवा आपल्या अल्पावधी मध्ये असा एक गजर म्हणून गेले ना बुवा शहीद जवानांसाठी असा गजर ना भूतो ना भविष्यती बुवा
मुंबईचे या रक्षण करण्या मुंबईचे या रक्षण करण्या दिली प्राणांची आहुती शहीद जवानांना रिक्षावाले ते बसलेले ते आता बक्षीस दिलं आणि काय नाव तुमचं भोजने रिक्षा ना तुमची कामाव जायला उशीर जायला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ की तुमच्या त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ ना म्हणजे कसा ही प्रश्नोत्तरी वारी आहे मग त्यांनी मी ज्या 24 मात्रेचं मगाशी नोटेशन म्हटलंय ना तर त्या भुवन की त्यानं म्हणून दाखवलं असं मी तुमका विचारते बरोबर ना त्याच्या प्रश्नाचं उत्तर मी कित्या देऊ तिचो काय मी देणे करी तो माझ्याकडनं काढून घेऊ बघता आणि उद्याच्या बारी सांगत पण बुवा राम रामाची गोष्ट बुवा सांगते तू सांगितलंस म्हणून कारण मला माहिती आहे की नाही तर तुमका समजा खावा म्हणून कारण याचा तू असोच करता बऱ्याच वेळा माका प्रश्न विचारता आणि उत्तर घेता आणि मग पुढच्या बुवा का विचारता इतको 420 बनलेलो बकरो होतो खोटं नाही सांग त्यामुळे रामाचा बुवा सांगते राम जन्म बुवा कसो झालो कारण राम आधी हनुमान आधी तू विचारलंस ना बुवा ज्यावेळी तीन राण्या दशरथ राजा बरोबर पराक्रमी दशरथ राजा तीन राण्या अहिल्या कैकेयी आणि सुमित्रा बरोबर आणि त्याच्यातली कैकेयी ही अगदी आवडती राणी मधी चुकून तू माझं गोंधळ करशे तुम्ही चुकवलं असत बरोबर ना आणि ती आवडती राणी होती आणि त्यामुळे काय झालं मूल नव्हतं दशरथ राजांना त्यावेळी पुत्र कामिष्टी यज्ञ दशरथ राजांनी केला आणि अग्निदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी तीन फळं दिली बरोबर ना तिन्ही राण्यांच्या हातामध्ये फळं ठेवली गेली त्याच्यात कौशल्य आवडती असल्यामुळे जरा पटकन घेतल्याने
त्या राणीने, कारण आवडती राणी ना दशरथ राजांची, तुम्ही पटकन खाईंनी पराक्रमी पुत्र माझ्या पोटी जन्म घेत म्हणून पटकन, म्हणजे हाव कशी असतात बघू, पटकन घेतल्यानी त्या खाण्यासाठी हातावर ठेवलेली, पण काय गंमत झाली त्यावेळी एक घार येली आणि त्या घारी बरोबर ना कैकईच्या हातातलं फळ घेऊन गेली, आणि त्यावेळी बुवा नंतर मग त्या कौशल्य राणीने फळ खाल्लं, सुमित्राने खाल्ल्याने तिच्या हातातलं ज्यावेळी नेलं त्यावेळी सुमित्रा राणी होती ना तिने आपल्यातलं अर्ध फळ, बरोबर ना, अर्ध फळ दिलं. मग काय देव सुद्धा असतो बघा, देवाने काय केलं की ही जी कौशल्य राणी होती बरोबर तिच्या पोटी बुवा जन्म असा जन्माला घातला पुत्र ते म्हणजे श्रीराम बुवा, ज्यांनी हिंदू धर्माचं रक्षण केलं ते श्रीराम, आणि कैकई बरोबर तिच्या हातातलं हा लक्ष्मण आणि सुमित्रा ना सुमित्रा तिला दोन मुलं झाली कशासाठी, तर आपल्या हातातलं अर्ध फळ त्या राणीला दिल्यामुळे दोन मुलं बुवा झाली, आणि ती दोन बुवा म्हणजे भरत आणि शत्रुघ्न, असा बुवा रामाचा जन्म झालेला होता. माका म्हणजे थोडक्यात माहिती आहे ती सांगितली बरोबर, त्यांना वाटलं असत की माका मी जाम तळपाट करून घेतले हो, खोय खोय मी जाऊन बघितलेला नाही किंवा काय नाही, माका जर माहिती होता तर थोडक्यात सांगितलं, म्हणजे त्याकाही समजाले, पण बुवा तुझ्या माहितीसाठी सांगते आपण एक हा आपण जे माणूस आहो ना सगळे मानव ते तीन गोष्टीसाठी झडतो, आपल्या नावासाठी, तू मगातपासून तुझ्या नावासाठी झटतस आणि माका काही हवा हवा तर बोलतस ना तुझ्या नावासाठी झटतस बरोबर. दुसरी गोष्ट बुवा पोशाख, तुने मी आता जॅकेट बिकेट घालून इला, पण या जॅकेट घालण्यामागे सुद्धा एक महत्वाचा म्हणजे कलाकार हा की तिने जर बुवा जन्म दिला नसता ना तर आज आम्ही जॅकेट घालून तुमच्या या गावात येऊन भजनच करू शकलो नसतो, ती म्हणजे आई बुवा बरोबर ना. त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा, त्यांना कधी दुःखी ठेवू नको, आई ती आई असते, तिला आपण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही कारण ऊन जास्त पडतं, त्यावेळी लोक सावलीसाठी झाडाखाली जातात, पण आई अशी एक व्यक्ती आहे की 80 वर्षाची म्हातारी जरी झाली तरी तेवढीच सावली आपल्या मुलाला देते, ती एकमेव व्यक्ती म्हणजे आई. त्यामुळे आईवर प्रेम करा, कारण तिला आपण समुद्राची सुद्धा उपमा देऊ शकत नाही, त्याचं कारण सांगतो. आई माझी मायेचा सागर दिला तिने मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म तुझा गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म तुझा गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म तुझा गाई तुझे उपकार फिटणार नाही. बाप तो बाप असतो बरोबर ना, बाप कधीच रडत नाही कारण तो घराचा आधारस्तंभ असतो, बाप रडला तर बाकीची सगळी माणसं रडणार, म्हणून बाप कधीच रडत नाही. बाप एकाच वेळी रडतो ज्यावेळी आपली मुलगी सासरी जायला निघते, त्यावेळी कोणतरी येऊन मनपात सांगतो अरे तुझ्या मुलीने नशीब काढलं रे, मुलगा चांगला कामाला आहे 50,000 रुपये पगार आहे, असं कोणतरी येऊन चांगलं सांगतो ना बापाच्या कानात,
तो त्याच मंडपात एका काळोखात कोपऱ्यात जाऊन ढसा ढसा रडतो तो खरा बाप असतो. त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा, त्यांना कधी दुःखी ठेवू नका. ह्या जरी एकानं ऐकलं, भजन ऐकणाऱ्या एका माणसाने जरी ऐकलं तरी तुमच्याकडे येऊन डबल वारी भजन केलेल्याच सार्थक झालं असं समजेल. कारण आई वडील महत्वाचे बरोबर, पण तू असो काय बोलता की माका चांगला सांगता येत नाही असं. ह्या वाईट काय मी सांगते काय सांगावं, मग तू असो काय त्याचं म्हणजे विषय माका तोच कळत नाही ना. तू जाऊन दे तिचो काय विषय म्हण. पण पूर्वीचो काळ का वेगळं होतो. तुम्ही ज्यावेळी म्हणजे तुमका असं म्हणत नाही, पण प्रत्येक जनरली त्यावेळी आपल्या मिसेस का बायको फिराक न्यायची तेव्हा गाणं वेगळा होता ना पूर्वीच्या काळी. माझ्या मनी प्रियाची, माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते. देखो तुनी बायको कशी नाचे राणी, कांजीवळीला भारी झाली माझी. त्यावेळी हे गाणं म्हटलं ना तेव्हा माझी
राजापूरवासियांनी सगळ्यांनी अक्षरशमक डोक्यावर घेतलं. बक्षिसांचा पाऊस पडला आणि कांदिवली चार खोप खात्यावर. या ठिकाणी सन्माननीय श्याम दळवी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद. सन्माननीय दशरथ परशुराम दळवी यांच्याकडून पक्वाजवाचक मंजिल काळसेकर यांच्यासाठी हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद. आता विचार करा, माझ्यापेक्षा एका पैसे मिळाले असतील हो ना पहिल्यापासून, म्हणून मी त्याच्यावर जळले तर चालणार का? साधू विषय आहो बरोबर ना. आज त्यांनी चांगला वाजवला, तुमका आवडला, तुम्ही त्याचा पैसे दिला. तो त्याचा तसा नाही आहे, तो माझ्यावर जळलो पहिल्यापासून, जळत गेलो तो शेवटपर्यंत मारांग. तर त्याचा त्याका कवालीची झलक मारू सांगतो. तू लाख इबादत करले, तू लाख करे रखवाली. तू लाख इबादत करले, तू लाख करे रखवाली. उठ जाए गाय सोडलेलं नाही. कारण जन्म केलो की आई देतात ती दुधाची बाटली, शाळेत जाऊ लागलो की आई देतात ती पाण्याची बाटली, कॉलेजमध्ये जाऊ लागलो की मित्रांबरोबर बियरची बाटली. ती नाही बरी वाटली म्हणून देशीची बाटली. काळीज धगावला, ऍडमिट केला, ऍडमिट केल्यानंतर डॉक्टर लावतात ती सलाईनची बाटली. बरोबर ना? सलाईन लावून सुद्धा काय उपयोग नाही. स्विच ऑफ, स्विच ऑफ झाल्यानंतर घरी घेऊन दिल्यानंतर पाहुणे वगैरे येण्या येईपर्यंत वेळ असता, म्हणून तोपर्यंत मारतात ती अत्तरची बाटली. या सगळा झाला. पाहुणे येल्यानंतर मग त्या माणसात स्मशानभूमीत नेल्यानंतर सरणावर ठेवल्यानंतर लागता ती सुद्धा रॉकेलची बाटली. जे जन्म केल्यापासून मरेपर्यंत बाटलीन सोडलेला नाही माणसात, म्हणून त्या पोरग्यांना उठ जाएगा रॉकेल
खेगी बाटली खाली पण आपलं काय नाही हो आपलं काय नाही जिंदगी एक किराए का घर है जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा जिंदगी एक किराए का तीन गोष्टींसाठी माणूस झटत असतं आपल्या नावासाठी दुसरा पोशाख आपलं चांगलं हो आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपलं घर चांगलं हो बरोबर ना पण परमेश्वर सुद्धा इतको हुशार आहे ना हा सगळा माणसाला देतो पण ज्यावेळी तो पहिली गोष्ट काय ती नावासाठी मग तो मेल्यानंतर परमेश्वर त्याच्या नावाच्या मागे स्वर्गीय करून टाकता बरोबर ना पोशाखासाठी कफन आणि घरासाठी झटका तिथं स्मशान करून टाकता शेवटी इतका असून कारण चिमणी पण बघा ज्यावेळी चिमणी जिवंत असतात तेव्हा ती किड्यांका खातात बरोबर ना पण तेच किडे चिमणी मेल्यानंतर किडे चिमणी का खातात ह्या माणसाक अजून कळत नाही बरोबर ना तरी पण ह्या खूप काय बोलू शकले असते पण त्यांनी सांगितलं नाही आता बुवा होईना आटपत गजर घेतोय गजरत ना मग बोलत ना ओके काय म्हणजे गेले का महत्व द्या उगाच आपल्याला प्लेन हनुमान जयंती ना मी आता पण पडलोय तुमचा माझा काय माइंड बघला असं नाही असं होतं कधी कधी पण तुमच्या हे माझं नाव राहुला मला पुढच्या वर्षी बोलवा नाही तर नको बोलू त्याला सांगा काय तर नेमक्या नाही तर तो उगत झोपेत सुद्धा बोलवल नऊ वर्ष तरी राहावा हो त्या कुळ्यासारखं बडबडत राहावा तो असा नाही तीन ऋतूंचा निसर्ग निर्मित सुसंस्कृत हा बाणा तीन ऋतूंचा निसर्ग निर्मित सुसंस्कृत हा बाणा एका वर्षाचे महिने बारा लुटा आनंद प्रत्येक सणा एका वर्षाचे महिने बारा लुटा आनंद प्रत्येक सणा एका वर्षाचे महिने बारा लुटा आनंद प्रत्येक सणा वटपौर्णिमा मृग नक्षत्र ज्येष्ठ सुखावला आषाढी एकादशी गुरु पौर्णिमा स्मरावे गुरु स्वरूपाला जन्याने जवळ पाले डोंगर शेतमाळ राणा एका वर्षाचे महिने बरसा नंतर
रक्षाबंधन जन्माष्टमी गोपाळताना भाद्रपद मासी घरोघरी आली वाटेत पुनीत याचना शिव जयंती महाशिवरात्र चला होतील मांडावर पाणी डांबाकडे जा असा आला फाल्गुन महिना देव पोच आणि गोमूचो नाच मान सन्मान देव खेळ्याना वळ देव पोच आणि गोमूचो नाच मान सन्मान देव खेळ्याना रंग उजळुनी मैत्रीचा या ठिकाणी शेवटची ओळ आणि शेवटच्या ओळीत या मित्रांसाठी एक गाणं म्हणते अजूनपर्यंत पण तुम्ही थांबलात तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य लाभो अशी त्या हनुमंताच्या चरणी प्रार्थना करतो तुमच्यासाठी गाणं महेश पांचाळ हे जे आता शूटिंग करतात ना त्यांना विचारून बघा त्यांच्याकडे 5:30 पर्यंत बारी चढली होती 5:30 पर्यंत सकाळी माणसांना उठाक दिली ना पण असं नाही केला होता विचारा त्यांना त्यांचा महेश पांचाळ जबरदस्त माणूस गणेश जांभळे बुवा होते ना जोड मेरी जिंदगी सवारी तुझको गले लगा के बैठा दिया पलक पे तुझे खाब में उठा के जाना तेरी आई
सुता तुला रामाचं वरदान, अरे अंजनीचा सुता, अरे अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान। एक मुखाने बोला बोल जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोल जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोल जय जय तुला